फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। फ्रेंड्स, आज आपण भारतीय संविधानावर आधारित काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत। तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर आपण ही प्रश्न एंट्रन्स एग्जाम करिता, UPSC करिता, MPSC करिता, सरळ सेवा भरती, पोलीस भरती, MHLA, CET सर्व कॉम्पिटिटिव्ह एग्जाम करिता यूजफुल आहेत। तर फ्रेंड्स, चला आपण प्रश्न आणि उत्तर पाहूया। क्वेश्चन नंबर 1, नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर उत्तर आहे, नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान, ऑप्शन नंबर सी, पंतप्रधान। क्वेश्चन नंबर 2, भारतीय संविधान संसदीय आहे, कारण आहे आंसर ऑप्शन नंबर डी, कार्यकारिणी विधिमंडळास जबाबदार असते। क्वेश्चन नंबर 3, भारत या अर्थाने प्रजासत्ताक आहे, तर याचं आंसर आहे ऑप्शन नंबर ए, त्यात राज्याचा एक निवडलेला प्रमुख असतो म्हणून भारताला प्रजासत्ताक म्हणतात। क्वेश्चन नंबर 4, वित्त आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक कोणाकडून केली जाते? उत्तर आहे, प्रेसिडेंट मीन्स राष्ट्रपती यांच्याकडून वित्त आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक केली जाते। क्वेश्चन नंबर 5, भारत सरकारने एक ठराव करून नियोजन आयोगाची स्थापना केली, तर नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 1950 म्हणजे 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना झाली। क्वेश्चन नंबर 6, खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य नाही? आता वैशिष्ट्य आहे म्हणजे ऑप्शन नंबर ए, ते लोकशाही आहे, प्रजासत्ताक आहे, फेडरल आहे, परंतु आपल्याला पाहिजे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य नाही, म्हणजेच आंसर आहे ऑप्शन नंबर डी, राष्ट्रपती आहे, हे चुकीचं उत्तर आहे। क्वेश्चन नंबर 7, भारताच्या राज्यघटनेत कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया हा शब्द उधार घेण्यात आला आहे, तर हा कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, USA या देशाकडून हे सेंटेन्स, हे शब्द घेण्यात आलेले आहे। क्वेश्चन नंबर 8, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर संविधान सभेचे अध्यक्ष आंसर आहे ऑप्शन नंबर बी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद। क्वेश्चन नंबर 9, जो भारत आहे तो राज्यांचा संघ असेल, कोणत्या घटनेतून युनियन ऑफ युनियन हे शब्द स्वीकारले गेले? तर आंसर आहे ऑप्शन नंबर डी, कॅनडा। कॅनडा या देशाच्या राज्यघटनेतून हा सेंटेन्स घेण्यात आलेला आहे। क्वेश्चन नंबर 10, संघ आणि राज्यांमधील शक्ती विभाजित करण्याची यादी कोणत्या शेड्यूल मध्ये दिली आहे? तर आंसर आहे ऑप्शन नंबर डी, 7व्या शेड्यूल मध्ये दिली आहे। क्वेश्चन नंबर 11, भारतीय संविधान एक आहे, तर भारतीय संविधान कसे आहे? आंसर आहे ऑप्शन नंबर ए, तयार केलेले। क्वेश्चन नंबर 12, संविधान सभेची निवडणूक केव्हा झाली? संविधान सभेची निवडणूक आंसर आहे ऑप्शन नंबर बी, जुलै 1946 मध्ये झाली। क्वेश्चन नंबर 13, मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा म्हणून ओळखले जाते, तर याचा आंसर आहे ऑप्शन नंबर ए, भारत सरकार अधिनियम 1919। क्वेश्चन नंबर 14, भारत सरकार कायदा 1909 म्हणून ओळखले जाते, आता आंसर आहे ऑप्शन नंबर बी, मिंटो मोर्ले सुधारणा हा कायदा जो आहे हा 1909 मध्ये झाला होता। क्वेश्चन नंबर 15, संविधान सभेने वस्तुनिष्ठ ठराव स्वीकारला केव्हा स्वीकारला? आंसर आहे ऑप्शन नंबर ए, जानेवारी 1947 मध्ये। क्वेश्चन नंबर 16, संविधान सभेने स्थापन केलेल्या संविधान मसुदा समितीचा मसुदा समितीमध्ये किती सदस्यांचा समावेश होतो?
आंसर आहे ऑप्शन नंबर सी, सात सदस्य, मसुदा समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश होतो. क्वेश्चन नंबर 17, भारतीय राज्यघटनेमध्ये किती आर्टिकल समाविष्ट आहेत. आंसर आहे ऑप्शन नंबर सी 395 आर्टिकल्स, मीन्स 395 आर्टिकल्स. क्वेश्चन नंबर 18, भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली, तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे फ्रेंड्स, लक्षात ठेवा. आंसर आहे ऑप्शन नंबर ए 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली. क्वेश्चन नंबर 19, खालीलपैकी कोणत्या कायद्याने पहिल्यांदा निवडणुकीचे तत्व सादर केले. आंसर आहे ऑप्शन नंबर बी भारतीय परिषद कायदा 1909. क्वेश्चन नंबर 20, राज्य धोरणाचे निर्देशक तत्व कोणत्या आर्टिकल मध्ये समाविष्ट आहेत, मीन्स कोणत्या अनुच्छेद मध्ये समाविष्ट आहेत. आंसर आहे ऑप्शन नंबर सी राज्य धोरणाचे निर्देशक तत्व आर्टिकल 36 to Article 51 मध्ये समाविष्ट आहेत, मीन्स अनुच्छेद 36 ते अनुच्छेद 51 मध्ये. क्वेश्चन नंबर 21, संविधान दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या आर्टिकल नुसार सुरू आहे. संविधान दुरुस्ती मीन्स अमेंडमेंट हे कोणत्या आर्टिकल नुसार होते. आंसर आहे ऑप्शन नंबर ए अनुच्छेद 368, मीन्स आर्टिकल 368 आर्टिकल 368 यानुसार आपल्या भारताचे संविधान यामध्ये दुरुस्ती होते, मीन्स अमेंडमेंट होते. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, हा सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विचारण्यात येतो आणि आपण हा लक्षात ठेवावा. क्वेश्चन नंबर 22, भारतीय राज्यघटनेतील समवर्ती सूचीकडून कोणत्या देशाकडून स्वीकारली गेली. आता समवर्ती सूची म्हणजे, आंसर आहे ऑप्शन नंबर बी ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची घेण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 23, भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आले. तर आंसर आहे ऑप्शन नंबर ए आयरिश, आयरिश या देशाच्या राज्यघटनेकडून आपल्या राज्यघटनेमध्ये निर्देशक राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे स्वीकारण्यात आले. क्वेश्चन नंबर 24, भारतीय संविधानाच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनरावलोकनाची संकल्पना कोणत्या देशाकडून स्वीकारली. आंसर आहे ऑप्शन नंबर सी अमेरिका, अमेरिका या देशाच्या राज्यघटनेवरून न्यायिक पुनरावलोकनाची संकल्पना आपल्या राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आली. क्वेश्चन नंबर 25, भारतीय संघीय प्रणाली अंतर्गत एकात्मक प्रणालीमध्ये कोणत्या आर्टिकल नुसार बदलली जाऊ शकते. आंसर आहे ऑप्शन नंबर डी अनुच्छेद 352, मीन्स आर्टिकल 352. तर फ्रेंड्स, हे होते काही महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर आधारित. थँक्यू.